जागतिक बँक असं म्हणत आहे की 2006 मध्ये हेच कर्ज 84 रुपयाचं असणारं कर्ज 96 रुपयावरती जाणार आहे, 96 रुपीजवरती जाणार आहे, आणि 2026 देश चालवण्यासाठी किती रुपये शिल्लक राहणार आहेत, किती रुपये शिल्लक राहणार आहेत? घर चालवणं आणि देश चालवणं हा वेगळा नाही. घराचा खर्च इवलुसा कमी आणि देशाचा खर्च हा मोठा. समजा एखाद्याचा पगार 20,000 आहे आणि त्यांनी 12,000 कर्ज काढलं आणि 12,000 कर्ज काढल्यानंतर त्याला 4-5 हप्ते भरता आले नाहीत आणि त्याचा असणारा हप्ता हा पुन्हा 16,000 गेला तर त्याला 20,000 शिल्लक किती राहतात? 20,000 शिल्लक किती राहतात? 4,000 शिल्लक राहतात. 4,000 तू घर चालू शकतो का? तो 4,000 घर चालू शकतो का? मग मोदी 2026 नंतर 4 रुपयामध्ये देश कसा चालवणार? तर मोदीचा स्वतःचा फंड आहे, नाही असं नाही, त्याचा स्वतःचा फंड आहे. आणि मोदींचा फंडा हा एखाद्या दारुड्यासारखा फंड आहे. मोदीचा फंडा हा एखाद्या दारुड्यासारखा फंड आहे. दारुड्याला दारू नाही मिळाली तर मग तो काय करतो? घरातली भांडी कोंडी विकायला सुरुवात करतो, बायकोचं मंगलसूत्र मिंगलसूत्र सगळंच विकायला सुरुवात करतोय. मोदी आपल्याला काय सांगतोय की मी आता ह्या देशातली नवरत्न विकणार. अरे बाबा तू काय विकणार? आपण सुद्धा आपल्या वाडवडिलांचं जे काही सोनं नाणं आहे ते जपून ठेवतो. का जपून ठेवतो? तर एक भावना गुंतली आहे की वाडवडिलांचं आहे त्याला जपलं पाहिजे, भावना गुंतल्यात म्हणून आपण जपवतो. आणि दुसऱ्या बाजूला हे आपल्याकडे जपून ठेवलं तर आपल्याला आर्थिक सुरक्षितता येते. आपल्याला आर्थिक सुरक्षितता येते की नाही? वाईट दिवस आला तर माझ्याकडे मोडायला काही ना काहीतरी आहे, मोडायला माझ्याकडे काही ना काहीतरी आहे, त्या शाश्वत होतो मी. आता समजा ते मी मोडलं आणि काही शिल्लक राहिलं नाही तर माझी अवस्था काय होते? काहीच तरी. मोदी सुद्धा ज्यावेळेस हे नवरत्न विकेल आणि विकायला लागलेला आहे, माझे इथला असणारा भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत किंवा त्यांच्या पाठिंब्यावरती उभे राहिलेले उमेदवार आहेत त्यांना असणारं आव्हान आहे, या देशाची रेल्वे किती टक्के भारतीय राहिली आहे आणि किती टक्के खासगी झालेली आहेत याचं सांगा. तुम्हाला उत्तर देता येत नसेल तर 70% रेल्वे ही प्रायव्हेट झालेली आहे, 30% फक्त शासनाच्या मालकीची राहिलेली आहे. त्या दारुड्याची वृत्ती आणि मोदीची वृत्ती एकच आहे की नाही मला सांगा. शेवटी दारुड्या कंगाल झाला तर काय होतो? बेघर होतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.